नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित गुरु या यूट्यूब चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता 10वीतील विषय गणित भाग 2 प्रकरण नंबर 3 वर्तुळ यावरील सुधारित अभ्यासक्रमावर आधारित आणि 25% कमी केलेला अभ्यासक्रम यांचा विचार करून सराव संच 3.1 मधील उदाहरण पाहणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। उदाहरण क्रमांक 1, आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे। रेषा ए बी वर्तुळाला बिंदू ए मध्ये स्पर्श करते। या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या। या ठिकाणी जी आकृती आहे, या आकृतीमध्ये सी हे वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि ए बी ही वर्तुळाची स्पर्शिका आहे। यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया। पहिला प्रश्न आहे, कोन सी ए बीचे माप किती अंश आहे आणि का। प्रश्न क्रमांक 2, बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे, का। 3 नंबरचा प्रश्न आहे, जर डिस्टन्स ए बी बरोबर 6 सेंटीमीटर तर डिस्टन्स बी सी काढा। आणि 4था प्रश्न आहे, कोन ए बी सीचे माप किती अंश आहे आणि का। आता आपण एक एक प्रश्नाचं उत्तर पाहूया। दिलेल्या आकृतीमध्ये बिंदू सी हा वर्तुळ केंद्र आहे व रेषा ए बी ही स्पर्शिका आहे, म्हणजे रेक ए सी ही त्रिज्या आहे। म्हणून कोन सी ए बी बरोबर 90° स्पर्शिका त्रिज्या प्रमेय यावरून। यानंतर दुसरा प्रश्न पाहूया, त्रिज्या बरोबर लेंथ ए सी बरोबर 6 सेंटीमीटर, वर्तुळाचा केंद्रबिंदू व स्पर्शिकेचा स्पर्शबिंदू यातील अंतर त्रिज्या एवढे असते, म्हणून बिंदू सी हा रेषा ए बी पासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे। यानंतर तिसरा प्रश्न पाहूया, या ठिकाणी त्रिकोण सी ए बी मध्ये कोन सी ए बी बरोबर 90°, यानंतर पायथागोरसचं प्रमेय वापरून बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग अधिक ए बी वर्ग। बी सी वर्ग बरोबर जो आहे त्या ठिकाणी 6चा वर्ग अधिक 6चा वर्ग, म्हणजे ए सीची लांबी जी आहे ती 6 सेंटीमीटर आहे, ए बीची लांबी आहे ती 6 सेंटीमीटर, बरोबर 6 आणि 6 36, 36 अधिक 36 बरोबर 72 सेंटीमीटर। या ठिकाणी आपल्याला काय करायचे, एक वर्ग संख्या असणारी संख्या त्याचा अवयव पाडूया, म्हणजे 36 × 2 येईल आणि 36 वर्गमूळ काढल्यानंतर 6 येईल आणि वर्गमूळात 2 शिल्लक राहील, म्हणजे बी सीची जी लांबी आहे ती 6 वर्गमूळात 2 सेंटीमीटर असेल। यानंतर 4था भाग की 6 = 1/√2 कंसात 6√2, म्हणजे त्रिकस गुणाकार केल्यानंतर 6√2 येईल। या ठिकाणी त्रिकोण सी ए बी मध्ये ए सी बरोबर ए बी बरोबर 1√2 × बी सी, या ठिकाणी 45 45 90 चं जे प्रमेय आहे त्याच्या व्यत्यासावरून कोन ए बी सी बरोबर 45°। यानंतर दुसरा प्रश्न, शेजारील आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील आर या बिंदूपासून काढलेले आर एम आणि आर एन हे स्पर्शिका खंड वर्तुळाला बिंदू एम आणि एन मध्ये स्पर्श करतात। जर ओ आर बरोबर 10 सेंटीमीटर व वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असेल तर एक प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती असेल।
दोन कोन यम आर ओ चे माप किती, आणि तीन कोन यम आर एन चे माप किती। पहिला भाग पाहूया, आकृती पहा, या ठिकाणी ओ केंद्र आहे आणि या ओ केंद्रापासून आर हा बिंदू वर्तुळाच्या बाहेरील बिंदू आहे। आर यम आणि आर एन या दोन स्पर्शिका आहेत आणि वर्तुळ केंद्र ते वर्तुळावरील बिंदू यामधील जे अंतर आहे ते 5 सेंटीमीटर आहे। पहिल्यांदा रेक ओ एम व रेक ओ एन काढा। रचना, बिंदू ओ हा वर्तुळ केंद्र आहे व रेषा आर एम व आर एन या स्पर्शिका आहेत, म्हणून कोन ओ एम आर बरोबर कोन ओ एन आर बरोबर 90 अंश स्पर्शिका त्रिज्याप्रमेय। त्यामुळे त्रिकोण ओ एम आर मध्ये कोन ओ एम आर बरोबर 90 अंश असेल। यानंतर ओ आर चा वर्ग बरोबर ओ एम चा वर्ग अधिक आर एम चा वर्ग। पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओ आरची जी लांबी आहे ती 10 सेंटीमीटर, 10 चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग अधिक आर एम चा वर्ग। 10 चा वर्ग 100 बरोबर 5 चा वर्ग आपण करूया 5 गुणिले 5 25 अधिक आर एम चा वर्ग। यानंतर आर एम चा वर्ग बरोबर 100 25 अधिक जे आहे ते समीकरणाच्या उजव्या बाजूला गेल्यानंतर वजा होईल, म्हणजे आर एम वर्ग बरोबर 100 वजा 25 आर एम वर्ग बरोबर 75 आणि आर एम बरोबर 25 गुणिले वर्गमूळ 3। 25 ही एक आपण वर्गसंख्या घेतलेली आहे आणि 25 जो वर्ग आहे तो 5 चा आहे, म्हणून आर एम बरोबर 5 वर्गमूळ 3 येईल। यानंतर परंतु आर एम व आर एन हे आर या बाह्य भागातील बिंदूतून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड आहेत, म्हणजे आर एम बरोबर आर एन आणि आर एम बरोबर आर एन बरोबर 5 वर्गमूळ 3। यानंतर आपल्याला माहीत आहे की 5 बरोबर 1/2 कंसात 10, म्हणजे त्रिकोण ओ आर एम मध्ये ओ एम बरोबर 1/2 × OR, म्हणून कोन एम आर ओ बरोबर 30 अंश, म्हणून कोन एन आर ओ बरोबर 30 अंश। परंतु कोन एम आर एन बरोबर एम कोन एम आर ओ अधिक कोन एन आर ओ आणि एम आर ओ चं माप आहे 30 अंश अधिक कोन एन आर ओ चं माप आहे 30 अंश आणि म्हणून कोन एम आर एन बरोबर 60 अंश असेल। यानंतर उदाहरण क्रमांक 3, रेक आर एम आणि रेक आर एन हे केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत, तर रेक ओ आर हा कोन एम आर एन आणि कोन एम ओ एन या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे हे सिद्ध करा। या ठिकाणी आकृती पहा, आर हा बिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे, ओ एम आणि ओ एन या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत। या ठिकाणी आपण पाहूया, बिंदू ओ हा वर्तुळ केंद्र आहे व रेषा आर एम व रेषा आर एन ह्या स्पर्शिका आहेत, म्हणून रेक आर एम एक रूप रेक आर एन। त्यामुळे त्रिकोण ओ एम आर व त्रिकोण ओ एन आर मध्ये रेक आर एम एक रूप रेक आर एन। यानंतर रेक ओ एम एक रूप रेक ओ एन एकाच वर्तुळाचे त्रिज्या आहेत आणि रेक ओ आर एक रूप रेक ओ आर सामायिक बाजू आहे, म्हणजे त्रिकोण ओ एम आर एक रूप त्रिकोण ओ एन आर मध्ये बा 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 कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एक रूप असतील, म्हणून कोण एम आर ओ एक रूप कोण एन आर ओ आणि कोण एम ओ आर एक रूप कोण एन ओ आर हे काय आहेत, संगत कोण आहेत। म्हणून रेक ओ आर हा कोन एम आर एन आणि कोन एम ओ एन या कोनांचा दुभाजक आहे।
त्यानंतर चौथं उदाहरण पाहूया. त्रिज्या 4.5 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत, तर त्या स्पर्शिकातील अंतर किती हे सहकारण लिहा. या ठिकाणी वर्तुळाचं केंद्र ओ आहे आणि एक्स वाय आणि पी क्यू या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका आहेत. या ठिकाणी जो कोन आहे तो स्पर्शिका आणि वर्तुळाची त्रिज्या यामध्ये होणारा जो कोन आहे तो काटकोन आहे. म्हणजे ओ एक्स वाय हा काटकोन असेल आणि ओ पी क्यू हा सुद्धा काटकोन असेल. समजा एक्स वाय व पी क्यू ह्या वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत व ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या ओ एक्स व ओ पी ह्या त्रिज्या आहेत. म्हणजे कोन ओ एक्स वाय बरोबर कोन ओ पी क्यू बरोबर 90 अंश. म्हणून कोन ओ एक्स वाय अधिक कोन ओ पी क्यू बरोबर ओ एक्स वायचं माप आहे 90 आणि ओ पी क्यूचं माप आहे 90. 90 अधिक 90 बरोबर 180 अंश. परंतु वरील कोन रेषा एक्स वाय व रेषा पी क्यू यांच्या एक्स पी या छेदिकेमुळे तयार झालेले अंतरकोन आहेत. तर रेख एक्स वाय समांतर रेख पी क्यू अंतरकोन कसोटी जे आहेत त्यानुसार आता एक्स पी बरोबर ओ एक्स अधिक ओ पी, कारण एक्स ओ आणि पी हे 3 बिंदू एकाच रेषेवरती आहेत. म्हणजे ओ एक्सचं जे माप आहे ते आहे 4.5 सेंटीमीटर आणि ओ पीचं सुद्धा माप 4.5 सेंटीमीटर असतं, कारण एकाच वर्तुळातील ज्या त्रिज्या आहेत त्यांचं माप जे आहे ते समान आहे. म्हणून 4.5 अधिक 4.5 बरोबर 9 सेंटीमीटर आणि दिलेल्या वर्तुळाच्या दोन समांतर स्पर्शिकेतील जे अंतर आहे ते 9 सेंटीमीटर आहे. या पद्धतीने आपल्याला सराव संच 3.1 मधील जे उदाहरण दिलेले आहेत ते सोडवायचे आहेत.